तो नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जातात कुठे जाणार आपण आज बारेड़ तो माझ्यासोबत बहुत बड़ी फॅमिली देख सकते पीछे तक। अरे कुठे गेले रे, अरे गायब झाले मागे। यहाँ पर पीछे पीटर भाई हमारे मेंढा लेकर, अरे सामने से, ओ सामने से चिल्चिदा रहे कुछ पब्लिक दिख रही कि नहीं। हाँ दिसले दिसले दिसले, हमारे पास असली ब्रांड अभी मजा आएगा ना भाई देख। तो हम आ चुके हैं अभी साखाड़ा डैम में मेरे साथ रॉक स्टार में मालूम है आपको नहीं तो। हाँ पामचा असवाली डैम आनी पब्लिक भरपूर सारी बाय। अरे इस तरह के मागे इकडे भरपूर मागे जा पे। अरे थांबा इथे थांबा, इधर साइड परिया दिख रही, परिया वहां पर है, परिया नहीं दिख रही है, बहुत दूर है। जा पे हम है और यहां पे हमारा पब्लिक है। जवान मत तो हम जाएंगे उधर कहां पर वो बहुत बड़ा डॉगर दिख रहा है जिस तामी चला शुरुआत करना है तुन। ये देखो बहुत बड़े हमारे होंगे तुम ओके बंगार वाले पर ना खबर वाले पर है चरवे हमसे सब बता ले डॉगर जरा में तुम। हां इधर से कितना दूर है डॉगर? इधर से होगा 7.2 किलोमीटर। इतना नजदीक है क्या? हां वो पानी का लेवल दिखा रहा है गलती से हो गया इधर। यहाँ से अपन को कितना डॉगर पार करना पड़ेगा? अभी 3 डॉगर पार करना पड़ेगा। ओके इसके बाद आएगा बारड। बारड आएगा। चल तो मजा करो गाय नहीं थक गए तो इसलिए इस चिंगम का चिंगम खाते। अरे कहना क्या चाहते चिंगम खाते जावत राहली। आणि हाँ सांकवसा पूल हळू हळू जावे डॅम आहे का? मला वाटलं पूल आहे असं। आमचे नांगा लेजंड ऑफ लेजंड आम्हाला लेजंड आगे स्विमिंग पूल आहे ते पण बारड्यावरती जायला। हा अरे बाप रे बाप बहुत बड़ा है तो तेरो भाई लोग रुकता नहीं है उनको चलते रहो बराबर है बराबर है। चलो 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 आराम से यहाँ पानी बहुत गहरा है लगता जैसे समुंदर नहीं लेकिन होल तो है। ओ हाय गाइस कैसे हो? आगे मालूम पण गया। हां आले काय ना आपण गाड्यावरती चढायची स्टार्टिंग झाले आहे आता ये सुरुवात आहे। आसवाल डॅम पार केला आहे तो बहुत बाकी है अभी तो बहुत दिखाने का बाकी है बोलना बहुत बाकी दिखाने का अभी। हां तो आपण तिकडे थांबणार रात्री ना लाइक करो शेयर करो। हाँ शेयर करो सब्सक्राइब भी करो। हाँ और हमारे चैनल को फेमस करना बस। हाँ। तो यहाँ पे वन नाइट स्टैंड करने वाले हैं आपको फिर कल सुबह आएंगे ना बारड़ के जाकर। अरे अलग अलग से जानवर हो सकते हैं यहाँ पर ध्यान से चलना यहाँ पर इसमें बहुत सारे जानवर बोला जाना बहुत सारे शेर शेर और एनाकोंडा भी रह सकते हैं। चल चूटा भागा दे सिर को सिर भाग गया। सिर की आवाज आ रही उधर से देखो कोई तो है उधर सिर की आवाज आ रही उधर भागेगा देखो। हाँ हाँ चढ़ने का है बाद में बैठा है उसके बाद में सीधा जावे बाद में लेफ्ट राइट ऐसे जाएंगे तो हम आएंगे दिसी तो दिखो स्पीकर लेके आ जाता हूँ पुष्पा राइस मिल का ऑर्डर है। कहाँ से आ गया? बॉम्बे से आ गया। बॉम्बे से इतनी दूर? हाँ अच्छी बात है उस पाई आ गया। और ये हमारा दलीपाड़ी में उस पाई आ गया सामान लेकर पतेला तपेला क्या बोलते उसको हटला तो मसला रे हटला तो चेंज करते हुए तो आप देखो कि इधर
बहुत ही जानवर उभरे हैं। अरे कहना क्या चाहते हो? मेरे है ये कौन सी जानवर है उभे रहे हुए? दोनों पैर वाले लग रहे। कौन सा रास्ता यहाँ से? अरे यही रहता है रे, ये रास्ता है। हाँ ये यही वाला रास्ता है भाई, चलो चलो ये वाला रास्ता है। सीधा चलने का सीधे ले लो भाई लोग, सीधा है, पकड़ा नहीं है। तो आमचा प्लान असा होता की सकाळी की दुपारी 3 वाजता निघायचा होता, परंतु काही अडथळ्यामुळे आपण आता लेट झालो आहोत, कारण आमची गाडी पंक्चर झाली होती। हां म्हणून जरा आम्हाला टाइम झाला। आता किती वाजले? 6 वाजली का? 6 वाजता आम्ही आता पोहोचले। थोडेफार गेलेत वरती चढलेत आम्ही। आजोबा एक डोंगर नाही बाकी, म्हणतो एक डोंगर अजून, आणि दोन डोंगर बाकी आहेत। 10 डोंगर चढावे लागतील। 10 एवढे नाही रे, 2-3 नंतर आपला बारडगड येईल, त्याच्यावर एक दिवस आपण थांबणार तिथे एकत्र। 2 तास एवढे बस। चला तो हलका नाही, बहुत भारी आहे। वो बहुत भारी है, तुम्ही ते विचारत। चला आता आपण दोन डोंगर चढले अशा प्रकारे। किती वाजले आता टाइम सांग? 7:30 वाजले, 7:10 वाजले अजून तर। आता किती वाजता पोहोचू आपण? नाही लास्ट डोंगर हा बंधारा आला आता। धबधबा आहे, धबधबा कसा धबधबा आहे। आता दुसरा डोंगर आपण पार केला अशा प्रकारे। फार तकलीफ काय रे, तकलीफ झाली फार। पण 5 दिवस दुसऱ्यांचे फार मेहनत घेतली सगळ्यांनी, वगैरे पण सर्व आलेले आहेत यांच्या सोबत। हे दुसरी म्हातार वगैरे आहेत, त्यांना पण मदत करू, चढायला मदत करायला चढायला। हा डोंगर पूर्ण झपाप पूर्ण पकुल आहे, डोंगर पकुल आहे, पूर्ण पकुल आहे डोंगर। हा का शिवाजी महाराजांचे काळ, इकडे पण खिडक्या वगैरे शिवाजी महाराजांच्या काळात सर्व ते इकडे टाकी वगैरे बांधलेले पुढे डगरात म्हणजे दगड म्हणजे दगड पकडला दगड। हां त्याचे समजलं पण हळू 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 पण आम्ही रात्रीला असं चाललंय ते पण आम्हाला दिसत नाही। काय हा रस्ता पण खराब आहे, खूप खराब आहे, खूप खराब। चालायला कोणाला जमत नाही, समजत नाही काय नाही वगैरे। हे सामान वगैरे चढतात, खूप मेहनत मुलं आहेत। मी पण घेतो यांच्या पण मदत करायला लागते आता। एवढं अरे आम्ही वाघ पाय आला इथे, वडापाय वडापाय आला वाघेवापासून ना वाघेवापासून आता आपण आता लास्ट डोंगर चढत आहेत। आणि आता 9 किती वाजले? 8 हा 8:45 वाजलेत, 8 वगैरे वाजलेले आहेत। 8:45 ना सर्व मित्र वगैरे सर्व चढलेले आहेत, पण एक मित्राला थोडे पायाचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याला चढवता थोडा टाइम झाला, खूप खूप टाइम झालेला आहे। एक मिनिट, चप्पल थांब मी चप्पल निघाली माझी। अरे चल आता चालतो, पण दुसरे मित्र चढत आहेत पण त्यांच्या उजेड दिसणार। रात्रीचा खूप वेळ झालेला आहे इकडे, पण लोडिंग खूप आहे। हा तरी पण चढतोय आम्ही हार मानत नाही। मला पण टाइम भेटला पाटाच्या डोंगर चढाने, कधी कधी पण 5 किंवा 3-3:30 वाजता चढायचा प्रयत्न करा। कधी पण रात्रीचा प्रवास नको करू, क्या कधी पण दिसत नाही, दिसत नाही कधी दिसत। अरे कहना क्या चाहते? अजून काय तुम्ही सांगता? अरे रस्त्याला कसा साप वगैरे असा जंगलाचा टाइम आहे ना, रात्रीला कारण कोणाला दिसत किंवा वगैरे नाही दिसत नाही सर। बरोबर, आणि कसे कापलेन चाल वगैरे चाल करतात, सांभाळून चालता येत नाही। म्हणून तर आता आमचा रात्रीचा प्रवास आहे, तसा नको करू।
क्या दुसऱ्याला पाहायचा प्रॉब्लेम तो कुणाचा हा खूप लांब हा आता बघतच असतील तुम्ही समोर काय पुढे पुढे काय चाललंय ते तुम्ही बघत असतील हाताने दोघे घेऊन त्यात चालले आहेत तरी ते आले इथपर्यंत इथपर्यंत आले त्यांची जीत होती म्हणून ते आलेले आपण मुंबईचे आहे मुंबईचे पाहुणे ते फुल आमचे आहेत मुंबईचे पाहुणे म्हणून त्यांना स्ट्रगल नाही मिळत हां स्ट्रगल नाही मिळत सवय नाही त्यांना त्यांना सवय नाही चालायचे प्रॉब्लेम होते कसा लागतील सहा किलोमीटर नाही म्हणजे अर्धा तास तर लागेल लागेलच काय हां चालेल खूप आहे नाहीये ओके लास्ट डोंगर आता हा लास्ट डोंगर आहे हा चौथा हा तीन डोंगर चढले हा चौथा डोंगर लागलेला आहे खूप माणसं पण आहे आमच्याकडे दुसरी पुढे गेली माणसं दुसरी पुढे माणसं आहेत दुसरी माणसं पुढे गेली काय हा दुसरी माणसं पुढे चढलेले आहेत हा आपले थोडं प्रॉब्लेम आला म्हणून थांबले आपण का थांबले नारेल फोडणार चालत पण आता खूप चढण आलेले आहे जरा फार चढण इकडे आता खूप थोडा वेळ व्हिडिओ बंद करू आपण नंतर चालू करू चलो चलो आलंय पोहोचले जवळ आता हा काय खबर आहे पंक्चर आहे काय झाले काय नाही काय नाही पोहोचू आपण अरे 10 मिनिटाचा रस्ता बस बस सिर्फ 10 मिनिट का रस्ता बाकी आहे 10 मिनिट का रस्ता बाकी राह गया अभि क्यू डने का थोडी देर से आलच पोहोच गे अभि जीत ना आता पोहोचला मी मारले अजून एक आता पण खूप जवळ पोहोचलेत आता 9 वाजलेत आणि आम्ही खूप जवळ आलेत काय मस्त हवा आहे ते काय मस्त हवा आहे काय आहे डोंगर काय ती तलासरी आणि हा कुबारड तो आता आपण पोहोचत वरती या बाय लोक फ्लॅश टोटल फ्लॅश पड आता भेटलेत तो आपकी कैसी जर्नी रही थी मुझे बताओ लेट गए हां लेट गए मजा खूप आली आता आम्ही पोहोचले आता आम्ही किती वाजता निघालो संध्याकाळी 6 वाजता निघालेला आणि आता 9 वाजलेत तर आपण आता 9 वाजता पोहोचलेत हे लोक आहे ना मी लेट आले जरा थोडा कारण आलं म्हणून काय सांगते अडथळा आमच्या प्रवासात थांबतो अडथळा म्हणून आम्ही लेट आलो तर आता आम्ही पोहोचले सुखरूप वाघाई देवाची पिपेने पिटर द्या बापे दाखव भाई लोक आपले कुकिंगची इथे आमच्या रात्रीच्या भोजनाची सोय अरे फ्लॅश पण होणार यार फ्लॅश पण आपल्या होणार पण ना इथे आमच्या रात्रीच्या भोजनाची काय भोजनाचा काय सांगते आपण भोजनाची काय सांगत केलं सुख सुविधा झाली झाली इकडे हो होत आहे स्वयंपाक तुम्ही बघू शकता तुम्ही मोठा फाटवून इकडे मोठा खूप बसलेला आहे आणि बाबा फाटवून टोपला आहे दिसतो का फक्त दिसतो बघा जुगाड इलेक्ट्रॉनिक शेकडी का आवाज आ रहा है आवाज या देखो मैकेनिकल ये इसका नाम क्या है फेस पर होना विषय नहीं इलेश भाई इलेश भाई हमारा मैकेनिकल इलेश भाई ने बहुत अच्छा चल चिकोळी करते सगळे जण अरे थंडी घेऊन जा लोकर जा तोशा प्रकारे रात्रीचे 12 वाजलेत नाही बघा भुकड दलपाडची असे पीटर ये कौन है अमरेश अमरेश भी ए भी देना ऐ निमेश अरे अपन दे रहे माना थोड़ा बात दे यहाँ पे संकेत भाई है रॉकस्टार हाँ आगे
अभी रात के 3 बज चुके हैं। हाँ, तो हाँ, फिर भी हम सोए नहीं अभी तक जिंदा है। तो अभी तक वही देखो यहाँ पर बेटी पर खाना खा रहे हैं, अभी तक खाना खा रहे हैं। 3 बजे फिर भी अच्छा है भाई। इधर है इधर है अपना दोस्त, अपना कड़प्पा भाई। कहाँ पे गए यहाँ देखो, अभी तक खाना खा रहे हैं। 3 बजे और चना भिजा हुआ है। दूसरी पब्लिक यहाँ पर सो चुकी है, यहाँ पर देख सकते हैं आप, दिख रहेगा आपको अभी। हाँ देख, सो चुके दूसरी पब्लिक। लेकिन वहाँ पे डीजे सब चालू है, फायर कैंप सब चालू है यहाँ पर। तो आप भी आना चाहते हो तो आ सकते हो, इसको कॉल करना 8892-5082 इसका नंबर है। ये मेरा खास दोस्त है, इसका नंबर मेरे डिस्क्रिप्शन बॉक्स में नीचे होगा। कबीर करबट, इसको फॉलो करो इंस्टा पर, इंस्टा फॉलो करो इसको। और मेरे को भी Android 7 लाइक शेयर एंड, और यहाँ पिटर आ जाएगा दूसरा पिटर, छोटा वाला पिटर होगा। और बहुत मजा किया आज हमने, क्या किया? बहुत मजा मजा कि नहीं भाई। तो गाइस अब हम सोने जा रहे हैं, रात के 3 हो चुके हैं। गुड मॉर्निंग भाई लोग। तो सकाळचे किती वाजले रे? सकाळचे 6 वाजले ना, आपण उठलेत मस्त पे की आता सकाळी मायला एकूण झोपलेत रे। उठा ओय, उठा, 6 वाजलं सकाळचं काय तुम्ही तुम्ही बघत नाही? हा काय करत ओ बाप, काय करत काय चल रहा देख सकते आप यहाँ पर। अरे कुठे गेले रे? तर तुम्हाला मी आता नजारा दाखवतो, नजारा किती मस्त आहे। आपण बघू शकतो बार रोड रुग्णावरून, कुठे सूरत निकल रहा है उस तरफ से, सूरत से नहीं, सूरत नहीं, सूरत एक साइड आ गया। ये कौन सा गांव है? ब्यूटीफुल ब्यूटीफुल। अरे मागे बघू शकता दिसत नाही रे काय? हा दिसतो दिसतो थोडी थोडी फार। तर आता आम्ही थोडेफार फ्रेश होऊन आता आम्ही जात आहेत काय ते शेअर करायला, कुंडाने का आहे ते मंदिर बघायला। बघा नजारा नजारा आहे ना, थोडं जंगल आहे इथे, थोडी झाडी वाढली आहे म्हणून कैसत नाही म्हणून नजारा आहे नजारा। फार लांब आहे तो दिसतोय, पण दिसत नाही फार लांब आहे तो तिकडे गरम आणि आता बघू शकतो तुम्ही हे काय बघू शकता तुम्ही खालती भुईघर आहे इथे फार युनिट आहे आमच्या आहे का आज असतो आपण थोडंफार कसे आहे ते आंघोळ केलंय सगळ्या भारे आहे रे। गुफा कुठे आहे? गुफा आहे सर, गुफा पण आहे इकडे सर। म्हणजे इकडे गुफा होती तिकडे दरवाजा येतो तिचा, पण तिकडे तो तोंड बंद झालं ते गुफेचा बाहुबलीमध्ये दगड ढसळले तिकडे पॅक झालं इथे खाली बघू आता।
ते क्या नाही बघा हे बघा काय भारी केलं एकदम इकडे देवीचं एक हे आहे म्हणजे काय मंदिर मस्त एकदम खूप जुना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा का आधी सगळं फुलं होतं पण ते हे दगड ढसळलं त्याच्यामुळे सगळं पॅक झालंय चलो फिर गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी पकडतोय ते नॅचरली पडलाय ते चांगलं दृश्य बघायला मागे मागे झेंडे हे दुसरी कुंड का इकडे पाणी येते मिळत चलो आगे चलते अभी पाण्याचे दोन कुंड इथं प्यायला भेटतं काय भेटत पाणी खूप एकदम थंडगार फ्रीज मध्ये पण एवढं थंड नसेल तेवढं असतं इकडे हा का बघू शकता ते पाणी कधी संपत नाही का पाणी संपत उन्हाळ्या उन्हाळ्यात थंड आहे खूप रे खरंच अजून दुसरे कुंड आहेत पण त्यात पाणी नाही मिळत वाटत इकडे जे लोक येतात ते गाढवाचे जातीचे लोक आहेत मग हे जुना पुराना पेड लग रहा है मुझे किसका है यहाँ पे रास्ता किधर है भाई हम चढ़ने पड़ेगा ऊपर अभी ये बहुत ऊपर है इसको तिना कर ले यार भाई तो काप पर देख कर दे जिम किन चढ़े आता हूँ चले गुरु गुरु चले आता हूँ ते तिकडे आम्ही चाललो जिथे शिवाजी महाराजांनी घोडा उडवला होता म्हणे तिकडनं तिकडे म्हणजे घोडा उडवला होता तिकडे त्यांचे घोड्याचे पायाचे ठसे आहेत दगडावरती चालले तिकडे मग इकडून आहे थोडं जास्त नाही एक दोन मिनटं आहे चालेल चला चला तू भाई लोक जरा जा हमला रस्ता विसरला मी आता कुठे माहीत नाही जरा इथे आलेत पण थोडं समजत नाही मला फार गाडी वाढली म्हणून थोडं जंगल खूप झालं आता पहिले एवढे नव्हतं ना आता पावसाळ्यामुळे जरा जास्तच वाढले कारवी कारवी आहे कधी सापडला आता रस्ता आता चलो तेच घर काय ते तुटलेलं ते जुना त्याच्यावर समजलं का बरं रस्ता चालू आपण आता देऊड पण ते दिसते मला दिसते का तिकडे पोहोचले काय रे आणि आपण पोहोचले आता फार जवळ पोहोचलेत जाऊ शकता भारी एकदम खतरनाक काय व्ह्यू आहे चलो ठीक आहे फिर यहाँ पे बैटरी लोग भी भाई लोग मेरे मोबाइल के देख सकते तो हम कल से यहाँ पे नाइट आउट कर रहे इसलिए मोबाइल ची बैटरी तो संपणार आहे 10% बाकी आहे ना आमच्याकडे पॉवर बँक नाही काय ना आम्ही गरीब आहे गरीब यूट्यूबर आहे काय सांगता काय रमेश भाई तरी पण
मी व्हिडिओ दाखवणार तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार व्हिडिओ. तर फायनली आपण बहुत वर्षांना जेवढ फॉप जेवढा आलं आपण आता हे बघा हा कोणता देव आहे हे कोणता देव तिकडे म्हणजे महाराजांनी घोडा उडवलेला त्याचे छाप होते असं हा ते लोकांनी तिकडे सगळं घोड्याचं चित्र काढलं थोडं असं तिकडे पूजा केली जाते इकडे होते ठसे पण त्या आता आम्ही नाश्ता काय चाललो आहेत मस्त हे बघा खिचडी बनवली मस्त त्याच्यानंतर आम्ही घरी निघू आता नाश्ता झाल्यावरती देखो यहाँ पे भाई लोग अपने नाश्ता कर रहे हैं भाई करो भाई करो भाई करो और ये ऑपरेटर जूनापुर ना तशा पागल यार आता आम्ही सकाळचे साडेआठ वाजले आता मी आता घरी चालले आम्ही सगळेजण बघू शकतो तुम्ही आता आम्ही निघाले आता आणि मोबाईलचे अर्जिंग संपले आमचे आता चला टाटा बाय बाय. तो अशा प्रकारे आता आम्ही पोहते सुखरूप सगळेजण खालती आसवे डॅमवर आम्हा इथून जाऊ आम्ही